प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय वंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 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 सूरय जय जिजा जय सूराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर शिवाजी महाराजांविषयी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचा आभार महाराष्ट्राच्या आराध्य दैवत भूपती नुरुपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुकते आणि अंगावर सरकेने काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि बहिणींनो मिश्रे संतोष आज मी इथे अशा एक महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे याचा मलाच नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे विजयसारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला वाघ नाख्याने अफजलखानाचा कोथाडा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून केला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगाव्या लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते छत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सगळीकडेच पसरलेले आहे कोण होते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले की आजपासून साडेतीनशे वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडेच होतो इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दारा जर विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे होते की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व परिक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे होते त्र, मोगलांना फिरणारे ती तिने जगात जाणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान ह हो, हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आम्ही कोणी एकेकाळी जनावरांसारखे जीवन जगत होतो आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या द्यावर देखील आमचा हक्क राहिला नव्हता हो याच दरम्यान शिंदखेडचे राजे लखुजी जाधव व यांची कन्या साक्षात दुर्गाभवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह निजानशाही थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी या समाजात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या आपोसातच लढाया व्हायच्या मराठा सैनिक नहाखून मारले जायचे त्यावेळी या महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झकझक झंकार धगधगता पेटता अंगार अखेर अखेर ती वेळ आली आणि सॅरीची गर्जना झाली फाल्गुनिग्य तृतीया शेके पंधराशे एक्कावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला कारण जनतेचा पुशींदार राजा शुभा जन्मला अरे माझा राजा जन्मला दीन दलितांचा कायवारी जन्मला दुष्टांचा संघारी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात चाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाच्या किरणच पसरू लागल्या शिवराय जिजाऊंच्या संस्काराखाली हळूहळू वाढायला लागले जिजाऊंनी शुभांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मर्द मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून शुभांना मिळत गेली भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शुभांसमोर ठेवला म्हणूनच म्हणावेसे वाटते कर्म जिजाऊ, उपकार कधी ना चंद्र सूर्य असे पर्यंत अशा या वीर मातेने घडविला कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा आणि कसे असतील ते राज्य अहो स्वछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ स्वछत्रपती म्हणजे मनगटातले बळ स्वछत्रपती म्हणजे तलवारीची धार स्वछत्रपती म्हणजे छातीवरचा वार स्वछत्रपती म्हणजे सायद्रीचे शौर्य स्वछत्रपती म्हणजे मना मनातले धैर्य स्वछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र स्वछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाही आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी मातीकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रकारे वाटचाल केली त्यांनी शाळेतच्या कडे कापारीत भटकंतीकडून सवंगडी जमा केले तानाजी येसाजी नेताजी सूर्याजी बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमा केले आणि साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्जना आमंतात घुमली आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊन ती त्यांची जात मर्द मराठ्यांची देशाला लाट आणली भागव्याची आणि मूर्त मिळवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय शिवरायांनी आपले शौर्य कल्पकता संगतन कौशल्य राज्य धर्म पालन श्री दाक्षिण्य आदी गुणांनी गेले कित्येक शतके पारतंत्रात बुडालेल्या या भूमीला स्वतंत्र मिळून दिले हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज आज साडेतीनशे वर्ष होऊनही महाराजांचे कार्य पराक्रम विचार यांची प्रेरणा ताजीच आहे इतिहास विसरणारे माणसं कधी इतिहास घडू शकत नाही आणि त्यास घडवणारे माणसं कधी त्यास विसरू शकत नाही हा एक इतिहासच आहे निरक्षक मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि इतिहास याच मातीत सुरायांनी घडविला घेऊन मुठभर मावळे आणि नदडी छातीत सोडून सारेश्वर लढलास तू या मातीसाठी विसरणार नाही हा संपूर्ण महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती तुझ्या कार्याची महती तूच आमचं मंदिर तूच आमची मूर्ती तूच आमचं मंदिर तूच आमची मूर्ती मित्रांनो आजच्या या युगात ती खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार अंगी बांधण्याची शिवरायांचे गुण अंगी बांधण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गडकिल्ल्यांचे रक्षण करण्याची शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची परश्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची आणि हीच असेल माझ्या राजांची जयंती शिवछत्रपतींची जयंती जाता जाता मी फक्त एवढेच सांगेल तोंडात नको हृदयात शुभक्ती नित्य असू दे तोंडात नको हृदयात शुभक्ती नित्य असू दे शिवशाहीचे सारे तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे शिवशाहीचे सारे तत्वे वागण्यातून तुझे दिसू दे शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपितो धन्यवाद